सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक कोऑपरेटिव्ह बँकेनं कायम सभासद, ठेवीदार, गुंतवणूकदार आणि ग्राहकांचं हित जोपासलं आहे. अशा नामको बँकेच्या नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन आणि नामको मोबाईल बँकिंग ॲपचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन कोनशिला अनावरण करून करण्यात आलं. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या मोबाईलवर बँकेचं ॲप असणं काळाची गरज ओळखून नामकोच्या वतीनं हे ॲप सुरू करण्यात आलं असून त्याचा लोकार्पण सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार माणिकराव कोकाटे, सीमाई हिरे, महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते. दिवंगत सहकार महर्षी हुकुमचंद बागमार यांच्या मार्गदर्शनाखाली नामकोचे ज्येष्ठ संचालक, माजी आमदार वसंत गीते आणि माजी अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली नामकोचे अध्यक्ष हेमंत दात्रक, उपाध्यक्ष प्रकाश दायमा हे बँकेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर संचालक मंडळाच्या वतीनं मान्यवरांना प्रभू रामचंद्राची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. अध्यक्ष हेमंत दात्रक यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. नुसतं सहकारी बँकांना सहकारी बँकांची स्पर्धा नाहीये, पण कमर्शियल बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, अतिशय मोठमोठ्या पतसंस्था असतील. खरं म्हणत उत्तर महाराष्ट्र हा शेतीप्रधान आपला बाहुल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये टिकताना व्याजाचे दर खरं तर बँकेने अतिशय माफक प्रमाणामध्ये मागच्या काळामध्ये कमी केलेले. गृहकर्ज आपण 7.5% देऊ करतो, वाहन कर्ज 8.5% आपण देऊ करतो, सोने तारण कर्ज आपण 8.90% देतोय आणि एक साधारण व्यावसायिक कर्ज आपण 9% देण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये केलेला आहे. मला या प्रसंगी सांगायला आनंद वाटेल, पूर्ण जग ज्या महामारीने ग्रासलं होतं, कोविडच्या महामारीने आपण सर्व ग्रासलेलो होतो, त्या काळामध्ये अतिशय एक हालातीची परिस्थिती व्यापाऱ्यांची निर्माण झाली होती. नुसतेच व्यापारी नाही, तर जो नोकरदार वर्ग आहे, जो हातावरचा मोलमजुरी करणारा वर्ग आहे, तो गंगेवरती भाजी बाजार असेल का एक हातगाडे घेऊन फिरणारे आपले काही हमाल असतील, अशा माध्यमातून बऱ्याच लोकांना हालाकीच्या परिस्थितीचा सामना देण्याची वेळ त्या काळामध्ये आली होती. तर पंकजा मुंडे, नामदार छगन भुजबळ, जयकुमार रावल आणि गौतम ठाकूर यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. आपली सुद्धा बँक जी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या शाखा आहे, तुम्हाला त्याची जी लायसन्स मिळालेली आहे, त्यांना सुद्धा लायसन्स मिळालेली आहे. सचोटीनं काम केलं तर सगळं होत आहे आणि ही सचोटी प्रत्येक ठिकाणी आवश्यक असते. आपल्या समाज जीवनामध्ये काम करताना सगळ्या ठिकाणी आवश्यक असते. या सचोटीच्या मार्गाने आपण जात आहात आणि विशेष म्हणजे सगळे जे आहेत ते काम करत असताना तुम्ही तुमचे पक्षाचे जोडे जे आहेत बाहेर काढून ठेवता आणि बँकेचं काम करता. जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुम्ही तुमच्याकडे पैसा येतो त्याच्यातून एक चांगलं हॉस्पिटल तुम्ही निर्माण. बँक आणि याच्यामध्ये डायरेक्ट हस्तक्षेप नाही ही थोडं समाधानाची बाब आहे. हे तुम्ही दात्रक तुम्ही तुमच्या सरकारनीच केलं पाहिजे म्हणजे त्याला योग्य न्याय देता येतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक खूप चांगला माझ्यासाठी अनुभव आहे. खूप चांगला अनुभव झाला एवढ्या मोठ्या सारस्वत ठीक म्हणजे ऐकून ऐकून मी अशी प्रभावित होत होते की कसं करायचं. मला सर आपल्याशी नंतर मी भेटून आपल्याकडनं काही टिप्स घेईन की या गोष्टी कशा आपण करू शकलो आणि कशा चांगल्या छोट्या छोट्या बँक्सना कशी ताकद देता येईल जेणेकरून छोट्या छोट्या आर्थिक व्यवस्था जगू शकतील. बँकेत लोक जेव्हा पैसे ठेवतात ना ते खूप महत्वाची गोष्ट आहे. मला खूप वाईट वाटतं जेव्हा बँक बुडते ना तेव्हा कर्ज बुडवण्याला आनंद होत असेल पण जे लोक ठेवी ठेवतात ना त्याचा भूतकाळ त्याचा वर्तमान काळ भविष्य काळ तिन्ही वाईट होत. नामको बँकेचं सहकार क्षेत्रामध्ये माझे आजोबा, वडील, काका आणि आम्ही सहकार क्षेत्रामध्ये काम करतोय आणि बँकेला काय अडचण येऊ शकते मी जवळून अनुभवलंय. मला आठवतं की बागवार मामा हे डोंडायच्याला आले होते आणि डोंडायच्याला आपली बँकेची शाखा उघडावी याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी आग्रह केला. आपण त्याच्यामध्ये भंडारीजी होते आणि त्या काळामध्ये आमच्या आग्रहाला मान देऊन त्यांनी सांगितलं मग जागा व्यवस्था करा. आमची स्वतःची बिल्डिंग आम्ही त्या काळामध्ये नामको बँकेला दिली. आज देखील ती त्या बँकेमध्ये त्या बिल्डिंगमध्ये नामको बँक आहे. आणि या सगळ्या प्रवास होत असताना अचानकपणे प्रशासक नेमला गेला. वास्तविक 3% एनपी असणारी ही बँक 3% फार कमी आहे
आणि त्याच्यामध्ये प्रशासक नेमला गेला, प्रशासकने मग काय सगळं जो पराक्रम केला हा सगळा आपण अनुभवला आणि ज्या प्रकारचं कर्ज वाटप केलं आणि आज ती बँक जवळ मागच्या काळामध्ये 29-30% ती एनपीए म्हणून त्या प्रशासकने पोहोचवली. याप्रसंगी जनसंपर्क संचालक शोभा छाजेड, संचालक विजय साने, नरेंद्र पवार, प्रफुल्ल संचेती, हरीश लोढा, रंजन ठाकरे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, भानुदास चौधरी, शिवदास दादा, अशोक सोंजे, आनंद वाघमार, अविनाश गोठी, प्रकाश क्षीरसागर, सुभाष नहार, महेंद्र बुरड, रजनी जातेगावकर, त्रिगुण कुलकर्णी, कांतीलाल जैन, संतोष धाडेवाल उपस्थित होते. उमेश सावनकर, दिशानूज, नाशिक.